माळ्याच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात भाजपच्या मित्रपक्षाकडून विरोध होतोय. उमेदवार बदलण्याची सातत्यानं मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा पाढ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसमोर वाचला. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार यावेळी अजित पवारांकडे करण्यात आली आहे. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यासमोर पाडा वाजलाय. रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्रास देत आहेत, त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांचं काम करणं आम्हाला शक्य नाही अशी थेट भूमिका अजित पवार यांच्यासमोर मांडली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सातत्यानं रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल तक्रारी येत आहेत. त्यांची वागणूक योग्य नसल्यामुळे आम्हाला काम करायला अडचण येत असल्याचं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आज बैठक पार पडली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युती धर्म पाळा असे कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यासोबतच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते. अजित पवार यांनी महायुतीचं काम करावं लागेल अशा कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या तक्रारीबाबत लवकरच अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.